जय महाराष्ट्र। मी शिवाजी शिंदे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य देश जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा मनोरंजन क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। तेव्हा सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत अखेर बाहेर निघण्याचे संकेत मिळतात। सदाभाऊंकडूनच नव्या संघटनेच्या स्थापनेचे संकेत मिळाले। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सदाभाऊ राजव्यापी दौरा करून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। सदाभाऊ खोत यांनी पुण्यात स्वाभिमानी संघटनेची चौकशी समोर हजेरी लावली। आता चौकशी समिती श्रेष्ठींसमोर हा अहवाल ठेवणार आहे, त्यामुळे निर्णयाचा चेंडू आता राजू शेट्टींच्या कोर्टात आहे। माझ्याबद्दल अपमानकारक शब्द वापरण्यात आले तरीही मी आक्षेप घेतला नाही, पण आता राज्यव्यापी दौरा करून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। राज्यात शेतकरी कर्जमाफी झाली असली तरी या कर्जमाफीचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही। या संदर्भात सुकाणू समितीने राज्यभर संघर्ष यात्रेस सुरुवात केली आहे। या संघर्ष यात्रेचं आगमन सोलापूर जिल्ह्यात झालं असून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय। संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशा प्रमुख मागण्या मोर्चात करण्यात आल्या। तर ही सरकारची ऐतिहासिक कर्जमाफी नसून ऐतिहासिक कर्ज वसुली असल्याची टीका या दरम्यान सुकाणू समितीचे अजित नवले यांनी सरकारवर केली आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पुणा तांबा येथे शेतकऱ्यांनी सध्याची कर्जमाफी मान्य नसून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। सरकारनं 2016 पर्यंत कर्जमाफी केली आहे, ही कर्जमाफी जून 2017 पर्यंत करण्यात यावी। यासह शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा प्रकारच्या 9 मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। या आंदोलनाला मुंबईतील समाजसेविका कल्पना इनामदार यांनी पाठिंबा दिला आहे। पिकांचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात नाही असा आरोप वर्ध्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांवर केला आहे। शेतकऱ्यांनी क्लेम सादर केल्यावर कंपनी प्रत्यक्षात मात्र पीक विमा नाकारते आहे। सरकार मात्र शेतकऱ्यांना अशा विविध योजनांचं आमिष दाखवत असून या योजना शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत, त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारला आरक्षण रूपी विम्याची मागणी सरकारला केली आहे, ज्यात शेतमालासह मूलभूत गोष्टींचाही समावेश असेल। कोल्हापुरात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांना पूर आले। पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर झालाय। गगन बावडाकडे मार्गावर पाणी साचल्यानं रात्रीपासून पुरात प्रवासी अडकले होते, त्यांना आता सुखरूप काढण्यात यश आलंय। प्रवाशांना गगनबावडा मार्गातून हलवण्यात आलंय असून फोंडा मार्गे कोल्हापूरहून नेण्यात आलंय। येत्या 24 तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कुलाबा वेधशाळेनं अंदाज वर्तवलाय, 60 किलोमीटर प्रति तास वारा वाहण्याची शक्यता आहे। तसंच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आलाय, जिल्हा प्रशासनानं इशारा दिलाय। गेल्या सोमवारपासून पावसानं राजापूर तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय, मात्र सध्या राजापुरात पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे अर्जुना नदीला आलेल्या पुराचं पाणी काही प्रमाणात ओसरून लागलंय। तरीही काही ठिकाणी पुराचा धोका अजूनही कायम आहे। नाशिकमधील पावसाचा जोर कायम अजूनही आहे। मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। गोदावरी धरणातून 1700 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर दारणा धरणातून 14,000 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रात सलग 2रा दिवस मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे। चांदोली धरणात 23.33 TMC पाणीसाठा झालाय। चांदोली धरण 67.80% भरलाय। धरणांची पाणी पातळी 614.40 मीटर वर पोहोचली आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, त्यामुळे कोकरूड रेठरे दरम्यान असणारा वारणा नदीवरील पूल गेल्या 8 दिवसांपासून पाण्याखाली आहे। परिणामे या मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे। पुण्याच्या चाकसमान धरणातून पाणी सोडलं जात आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे चाकसमान धरण 91.65% भरलंय। धरणातील पाणी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे। तसंच नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे महाड रायगड मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। रायगडमधील दस्तुरी नाक्यावर वाहनांना बंदी केल्यानंतर वाहनांचा स्टंट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मोटरसायकलस्वार एसटी चालक सुद्धा स्टंट करताना दिसत आहेत।
पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील इयत्ता 7वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातील आरोपीला अटक करावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। तसंच पाथर्डी बसस्थानकात दगडफेक करण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील मांडवे हे गाव तिसगाव जवळ आहे। दरम्यान या प्रकरणी संतप्त नागरिकांनी तिसगाव येथील रुद्धेश्वर चौकात रास्ता रोको करण्यात आला। घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर शहर बंद आंदोलन थांबवण्यात आले। ग्रामीण भागात पतसंस्था ही जीवनवाहिनी म्हणून काम करत असते। अशातच पतसंस्थेच्या अनेक मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने अहमदनगरमध्ये पतसंस्था बंद ठेवून सहकार देवतेची आरती करण्यात आली आहे। यावेळी नगर जिल्ह्यातील 930 पतसंस्था बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। सर्वसामान्यांच्या 16,000 पतसंस्थांमध्ये 57,000 कोटी रुपयांचे ठेवी आहेत। मात्र सहकार खात्याकडून पतसंस्थांकडे संशयी नजरेने पाहिलं जात आहे। यावेळी पतसंस्था चळवळीचे हे आंदोलन राज्यभर पेटवण्याचा इशारा पतसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे यांनी दिले। मैत्रेय कंपनीच्या विविध विभागात गुंतवणूक केलेल्या ग्राहक आणि प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मुसळधार पाऊस असूनही या मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी झाले होते। मैत्रीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे लोकांना परत मिळावे यासाठी या मोर्चात पोलिसांनीही पुढाकार घेतला होता। जळगाव पोलिसांनी एका तोतया कलेक्टरला अटक केली आहे। आपण डेप्युटी कलर असल्याची बातावणी करत एका पती पत्नीच्या वादात पतीवर कारवाईचा दबाव आणण्याचा प्रयत्न जळगाव पोलिसांनी हाणून पाडला आहे। समाधान जगताप असं आरोपीचं नाव असून त्याच्या मैत्रिणीला देखील अटक करण्यात आली आहे। कलम 420 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बंटी बबली स्टाईलने गुन्हा करणाऱ्या या तोतयांनी याआधी आपण सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आलं। शेगाव शिर्डी तिरुपती या देवस्थानाप्रमाणे पंढरपूर देवस्थानचा विकास करून अग्रस्थानी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नव्या सदस्यांची बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। शेगाव शिर्डी देवस्थानप्रमाणे पंढरपुरात देखील भाविकांना मंदिरात हवी ती सेवा देण्यासाठी मदत करण्यात येईल, परंतु अनेक महाराज मंडळींनी यावर आक्षेप घेतला आहे। पहिल्या बैठकीत पंढरपुरात येणारे भाविक यांना केंद्र मानत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली आहे। देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद हे 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेऊन सूत्रे स्वीकारतील। मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांचा या निवडणुकीत जरी पराभव झाला तरी त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड जमा झालाय। मीरा कुमार या पराभूत उमेदवारांमध्ये सर्वाधिक मत मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या आहेत। मीरा कुमार यांना 367,314 म्हणजेच एकूणच मतदानापैकी 34.35% एवढी मतं मिळाली। हारणाऱ्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळण्याचा हा गेल्या 50 वर्षांमधला रेकॉर्ड ठरला आहे। काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या गुप्त चर्चांवर टीका केली आहे। काश्मीरच्या वादात कोणत्याही तिसऱ्या पक्षकारानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही असंही राहुल गांधी यांनी चीनला ठणकावून सांगितलंय। राहुल गांधी यांनी या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही टीका केली आहे। मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। काँग्रेसने मला 24 तासांपूर्वीच पक्षातून काढलं असं गुजरातमधील काँग्रेसचे वजनदार नेते शंकरसिंग वाघेला म्हणाले। वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाघेलांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे। वाघेलांनी या कार्यक्रमात शक्तीप्रदर्शन केलं असून काँग्रेसवर घणाघाती टीका केली। काँग्रेसला मी काय भूमिका घेईन याची भीती वाटत होती। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत वाघेलांनी काँग्रेसवर धारेवर धरलं। आम्ही कोणाही समोर झुकणार नाही। पश्चिम बंगालमध्ये तर हिंदू समाजाला भामट्या हिंदूंकडून त्रास सहन करावा लागतोय अशी खरमरीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे। आम्ही सिंगूर कमिशनप्रमाणेच 21 जुलैला झालेल्या घटनेसाठी कमिशन स्थापलं आहे। आमच्या विरोधात भाजपनं षडयंत्र आखलंय हे देखील आम्हाला ठाऊक आहे असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। शुक्रवारी झालेल्या एका रॅली दरम्यान त्या बोलत होत्या। उर्दू भाषेवरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी महिलेची आपचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी शाळा घेतली आहे। तुमच्या देशात तुम्हाला नावाशिवाय काही मिळालं नाही, सगळं काही भारताकडूनच मिळालेलं आहे असं जबरदस्त उत्तर विश्वास यांनी महिलेला दिलंय। @मनोहर या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं। या ट्विटमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली होती। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासमोरील संकटाची मालिका संपण्याचं नाव घेताना दिसत नाही। मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश यांचे सनदी लेखापाल राजेश अग्रवाल यांच्याविरोधात ईडीने
न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. राजेश अग्रवाल काळा पैसा पांढरा करण्यात सामील असल्याचं आरोपपत्रात म्हटलंय. कायदा हातात घेणाऱ्यांना संरक्षण देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला खडसावलंय. सोबतच गोरक्षणाच्या नावाखाली हिंसक घटनांसाठी कारणभूत ठरणाऱ्या या काय कारवाई केली याबद्दलची विचारणा करत सर्वोच्च न्यायालयानं उत्तरही मागितलंय. गोरक्षकांवरील नियंत्रण ठेवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं आपण हिंसेच्या विरोधात असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. राम जन्मभूमी प्रकरणावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निकाल देण्याची तयारी दर्शवली आहे. या सुनावणीसाठी लवकरच तारीख निश्चित होणार असल्याची माहिती. 2010 सालापासून राम जन्मभूमीचा वाद प्रलंबित आहे. 2010 साली अलाहाबाद उच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिला होता, मात्र त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात आला. अजूनही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पॉंडेचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी आणि राज्य सरकार दरम्यान सुरू असलेल्या वादात पुन्हा एकदा उफाळून आलाय. किरण बेदी यांनी शुक्रवारी सकाळी काही वृत्तपत्रांचे फोटो ट्विट केले आहेत, ज्यामध्ये काही पोस्टर छापण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये किरण बेदीची तुलना हुकुमशाह हिटलरशी करण्यात आली आहे. पोस्टर्समध्ये किरण बेदींना हुबेहूब हिटलरप्रमाणे दाखवण्यात आलंय. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळा गॉगल लावून भेटल्यानं IAS अधिकारी अमित कटारिया चांगले चर्चेत आले होते. पंतप्रधानांची भेट घेताना प्रोटोकॉल न पाळण्याची चर्चा त्यावेळी झाली होती. आता पुन्हा एकदा अमित कटारिया चर्चेत आले आहेत, मात्र आता कटारिया यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू आहे, कारण केंद्र सरकारकडून कटारिया यांना प्रमोशन देण्यात आलंय. अमित कटारिया यांची थेट केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाण्यावर कॅगनं ताशेरे ओढलेत. रेल्वेत प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जात नसल्याचं कॅगनं म्हटलंय. रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे बेसन किचन रेल्वे स्टेशनपासून लांब असतात. या किचनमध्ये क्वालिटी चेक करण्याची कोणतीही सोय नसते, त्यामुळे रेल्वेतील खाणं क्वालिटी आणि स्वच्छतेच्या मानांकाची पूर्तता करत नाही, असं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रिक्सनं 14 देशांच्या 29 नैनो उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. त्या प्रक्षेपणात त्यांनी 61 लाख युरोची कमाई केली आहे. 2017 सालच्या पहिल्या 6 महिन्यात इस्रोनं 130 उपग्रहांचं प्रक्षेपण केलंय. इस्रोने ज्या परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं ते आकाराने छोटे होते, तर पुढच्या काही वर्षात इस्रो उपग्रहांच्या लॉन्चिंगसाठी अँट्रिक्सला 2 स्वतंत्र प्रक्षेपक उपलब्ध करून देणार असतात. केंद्र सरकार 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री व्यय वंदन योजना नावाने एक पेन्शन योजना आणत आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनी ही योजना सादर केली आहे. LIC मार्फत ही पेन्शन योजना ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा 2 पद्धतीनं खरेदी करता येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीची 40वी सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कंपनीच्या 40व्या सर्वसाधारण बैठकीत जगातील सर्वात स्वस्त 4G फीचर लॉन्च केला आहे. फोन 15 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. रिलायन्सने जिओप्रमाणे मुकेश अंबानींना आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G वॉलेट फीचर फोन लाँच केला आहे. महत्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे, मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये 3 वर्षाने परत मिळतील. जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे. रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या अनेक घोषणांचा फटका दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांना बसलाय. दूरसंचार कंपन्यांच्या निर्देशांकात लगेच 2% घसरण झाली, त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना मुकेश अंबानी त्यांच्या घोषणांचा जोरदार धक्का बसलाय. पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नवाब शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अखेर आज संपली, मात्र सर्वोच्च न्यायालयानं कोणताही निर्णय सुनावला नसून निकाल राखीव ठेवला आहे. न्यायालयानं नवाब शरीफ यांच्या विरोधात निर्णय दिल्यास त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणारा पाकिस्तान आता भूतान, चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या डोकलाममधल्या वादात उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतात असलेले पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चीनचे उच्चायुक्त लू झाओहुई यांची भेट घेतली आहे. इतकंच नव्हे तर बासित लवकरच भूतानचे उच्चायुक्त वेटसॉफ नामगेल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
ग्रीस आणि टर्कीला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.7 रिक्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. या भूकंपामध्ये ग्रीकच्या केओस बेटावरील दोघांचा मृत्यू झालाय, तर 200 अधिक जण जखमी झाले. तर या भूकंपामुळे टर्कीमध्ये 70 जण जखमी झाले. यात काही इमारती आणि घरांचं नुकसान झालं असून दुर्घटनास्थळी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे. चीनमधल्या हांगझू शहरात एका दुकानात भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे दुकानाला आग लागली होती. दरम्यान या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाले. या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानव तस्करी प्रकरणी थायलंडचे आर्मी जनरल मानस केएमकेपिन दोषी ठरलेत. या प्रकरणी 103 जणांविरोधात सुनावणी झाली असून यावेळी कोकपिन यांच्यासही काही जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन या दोन शहरांमधील अंतर फक्त 29 पार करता येणार आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन या दोन शहरांमध्ये अल्ट्रा हाय स्पीड अंडरग्राउंड ट्रान्सपोर्ट सिस्टमचं बांधकाम सुरू करण्यासाठी सरकारकडून तोंडी मंजुरी मिळाली आहे. प्रसिद्ध तंत्रज्ञान एलोन मस्क यांनी ही माहिती दिली आहे. मस्क यांनी तोंडी मंजुरी मिळाल्याचं जाहीर केलं असलं तरी अशा कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी दिल्या नसल्याचं वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. म्युझिक बँड लिंकिंग पार्क नंबर आणि सॅम्बोअर आय बिलिंगमुळे जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा गायक चेस्टर बेंटेन यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. त्याच्या आत्महत्येचा थोड्या वेळानंतर त्याच्या पत्नीनं धक्कादायक ट्विट करून खळबळ उडून दिली आहे. मीच चेस्टर बेंटिंगला आत्महत्या करण्यास उकसवलं असं ट्विट तिने केलं आहे. एकामागोमाग एक 5 ट्विट करून तालिंडा बेंटिंग हिनं चांगलीच खळबळ उडून दिली होती. प्रकरण अंगाशी येणार असं दिसता तिने सर्व ट्विट डिलीट केले. नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला टीमने वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. 23 जुलैला ही मॅच होणार असून फायनलमध्ये भारताचा मुकाबला यजमान इंग्लंडसोबत होणार आहे. त्यामुळे भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकून भारतात घेऊन यावा अशीच प्रार्थना तमाम भारतीय क्रिकेट रसिक व्यक्त करतात. भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे BCCIकडून भारतीय महिला टीमला योग्य बक्षीस दिलं जाईल अशी माहिती BCCIचे अध्यक्ष CK खन्ना यांनी दिली आहे. महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला टीमने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय टीमच्या यशाबद्दल महिला खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी विराट कोहलीनं टीममधल्या खेळाडूंसोबत सेल्फी घेतला आहे. विराट कोहलीनं ट्विटर अकाउंटवरून राहुलसोबतचा फोटो शेअर केला आहे. विमानाला झालेला उशीर हा सेल्फी घेण्यासाठी मिळालेली संधी असते असं कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिलं आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने नवा उद्योग हाती घेतला आहे. सेवन या नावाने धोनीनं स्पोर्ट्स वेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे. रांचीमधल्या न्यूलेक्स मॉलमध्ये त्याच्या दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं. अशा प्रकारच्या आउटलेट संपूर्ण देशभरात सुरू करणार असल्याचं धोनीने यावेळी सांगितलं आहे. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसन आता दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून खेळण्याची शक्यता आहे. स्वतः पीटरसननं 2019 दक्षिण आफ्रिकेच्या संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिलेत. पीटरसन 2013-14 इंग्लंडच्या संघापासून दूर आहे. दरम्यान T20 ब्लास्टमध्ये खेळताना पीटरसननं दमदार पुनरागमन केलं. यावेळी बोलताना येत्या 2 सर्व काही ठीक झालं तर दक्षिण आफ्रिकेच्या संघातून पुनरागमन करू शकतो असं पीटरसन म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या 3rd टेस्ट मॅचसाठी इंग्लंडच्या टीममध्ये टॉम वेस्ले असं तसंच डेव्हिड मलन यांचा समावेश करण्यात आला आहे. वेस्लेनं घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं. त्याला दुखापतग्रस्त गॅरी बॅलन्सचा ऐवजी संघात स्थान देण्यात आलं आहे. मालनचाही 11 जणांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताची आघाडीची गोळाफेकपटू मनप्रीत कौर लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणार आहे. मनप्रीत सलग दुसऱ्या वेळी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे मनप्रीतचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. याबाबत पुढील चौकशी होईपर्यंत मनप्रीतला 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमरीवाला यांनी ही माहिती दिली आहे.
जोहान्सबर्ग मध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला हॉकी लीग स्पर्धेत जपानकडून भारतीय टीमला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या टप्प्यात जपानने भारतावर 2-0 ने मात केली. त्या विजयाबरोबर जपानने विश्वचषक स्पर्धेचे पात्रता निश्चित केली असून भारताचा मार्ग मात्र खडतर बनला. अमेरिकन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पारुपल्ली कश्यपनं विजयी सलामी दिली. सलामीच्या लढतीत त्याने कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यूनचा पराभव केला. 21-16, 10-21, 21-19 अशा फरकानं कश्यपनी ह्यूनवर मात केली. भारतातील एकमेव ATP स्पर्धा असलेली चेन्नई ओपन ही टेनिस स्पर्धा पुढच्या वर्षापासून पुण्यात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा महाराष्ट्र ओपन नावाने ओळखली जाईल. गेल्या 21 वर्षात चेन्नई ओपनमध्ये अनेक आघाडीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पेनच्या राफेल नदालनेही या स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे या मानाच्या स्पर्धेचं यजमानपद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी आनंद व्यक्त केला आहे. महापाशमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.